आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या सगळ्यांनी आपली जुनी वक्तव्य आधी तपासून घ्यायला पाहिजे. फडणवीस म्हणत होते कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. एकनाथ शिंदे म्हणत होते मी मुख्यमंत्री होईन आणि लगेच मराठा समाजाला मी आरक्षण देईन. भुजबळांची वक्तव्य ही महाराष्ट्राच्या समाजामध्ये फूट पाडणारे आणि आग लावणारे. हा विषय अत्यंत संयमानं हाताळला पाहिजे. पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग अपघात झाला, 5 जणांचा मृत्यू झाला, मागे देखील अनेक अपघात झाले, मात्र अजूनही दक्षता दिसून येत नाही. नाही, दक्षता काय घेणार. मुळात हा संपूर्ण महामार्ग हा चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेला. हा निर्माण करताना जनतेच्या सुरक्षेपेक्षा ठेकेदारांचं हित, त्यातून कोट्यवधीचा मलिदा, या पलीकडे या समृद्धी महामार्गाकडे पाहिलं नाही. समृद्धी महामार्ग बनवत असताना अनेक शेतकरी, लहान उद्योजक यांचं हित पाहिलं नाही. जमिनी उरबाडून घेतल्या. हा, त्या रस्त्यावरचे अनेक लहान लहान उद्योग, फळबागा उद्ध्वस्त करण्यात आला. त्यांचे शाप आहे ते, हे सबुरीने घेता आलं असतं. पण ज्या पद्धतीने हा महामार्ग घाईघाईने बनवून श्रेय घ्यायचा प्रयत्न केला, ठेकेदारांचं हन केली, त्याचा परिणाम निरपराध जनता भोगते. आणि आतापर्यंत गेल्या वर्षभरामध्ये इतके भीषण अपघात त्या रस्त्यावर झालेले आहेत आणि त्याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस असतील, हे फक्त श्रेय घ्यायला पुढे होते. आम्ही केला, आम्ही केला, आम्ही केला. मग त्या रस्त्यावरचे रक्त सांडते जे बळी देत आहेत, त्याची जबाबदारी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल. आणि अजूनही त्या महामार्गामध्ये काही सुधारणा करू, जर लोकांचे प्राण वाचवता आले तर पाहिजे. इतका रखरखीत महामार्ग बरं का या जगात कुठे दिसला, दिसत नसेल. कुठे थांबा नाही, कुठे लोकांना विश्रांतीची जागा नाही, काही आम्ही ही मागणी मागे जेव्हा एक बस पूर्णपणे जळली आणि 40-च्यावर माणसांचा मृत्यू झाला, तेव्हाही आम्ही सरकारवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. सदोष मनुष्यवधाचा, त्या रस्त्यावरती रोज लोकांच्या हत्या होत आहेत अशा प्रकारे, या सरकारी हत्या आहेत. का करू नये मनुष्यवधाचा गुन्हा त्या मंत्र्यावर, त्या संबंधित मंत्र्यावर? हा, ते मंत्री धावत आहेत राजकारण, टोलचं राजकारण करण्यासाठी इकडे तिकडे. मग इथे कोण जाणार, त्यांचे प्राण कोण वाचवणार? संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता व्हायलाच पाहिजे. सर, जरंगी पाटलां जी काल सभा होती, त्यामध्ये त्यांनी टार्गेट करतात असं फडणवीस म्हणजे आता देवेंद्र फडणवीस हे राजकारण करतायत, छगन भुजबळ हे राजकारण करतायत, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या सगळ्यांनी आपली जुनी वक्तव्य आधी तपासून घ्यायला पाहिजे. फडणवीस म्हणत होते कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. एकनाथ शिंदे म्हणत होते मी मुख्यमंत्री होईन आणि लगेच मराठा समाजाला मी आरक्षण देईन. आज मराठा समाज लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरलेला. आपण सगळे मराठा समाजाच्या मुकमोर्चामध्ये छाती पुढे काढून चालत होतात ना. हे सगळे अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, मग आज आपल्या आता सत्ता आहे. मनोज जरांगे पाटील उपोषण केलं त्यांनी, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, ते आता बाहेर पडले आहेत. त्यांनी तुम्हाला मुदत दिली आहे. काल अंतरवली गावात बघितलं असेल, लाखो लाखो लोक रस्त्यावर उतरले. काय करणार आहात तुम्ही? या उलट तुम्ही वातावरण अधिक चिघळवण्याचा प्रयत्न करता. भुजबळांची वक्तव्य ही महाराष्ट्राच्या समाजामध्ये फूट पाडणारे आणि आग लावणारे. हा विषय अत्यंत संयमानं हाताळला पाहिजे.
महाराष्ट्रामधले प्रमुख जे घटक आहेत राजकीय सामाजिक प्रजातीय त्यांना अशा प्रकारे अस्वस्थ करून या राज्याच्या एकतेला अशी आग लावता येणार नाही. सदाभाऊ सदाभाऊ खोत म्हणजे कर्मवीर नाही, ते काय म्हणतात त्याच्याशी मला पडलेलं नाही. मी महाराष्ट्राविषयी सांगतो.